नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण मसाला वांग्याची भाजी कशी बनवायची हे बघतोय अगदी जास्त मसाले नाहीत कमीच मसाल्यामध्ये एकदम टेस्टी आणि खायला अशी अप्रतिम लागणारी वांग्याची भाजी तर चला मग आपण बघूयात मी इथे चार वांगी घेतलेली आहेत आता वांगी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची म्हणजे आपण ज्याप्रमाणे वांगी कट करतो दोन भागामध्ये तसे कट करून घ्यायची आणि आतून चेक करायचं की वांग आपलं किडकं तर नाही आहे ना, ना। त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे वांगी आपली काळी पडणार नाहीत ना त्यानंतर एक कढई ठेवून एक चमचा तेल ओतून घ्यायचं तेल गरम झालं की आपण यामध्ये वांगी टाकून घ्यायची आणि वांगी आपण जवळजवळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आणि वांगी शिजवण्यासाठी मिडियम गॅस ठेवायचा आणि त्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवायचं तोपर्यंत मग आपण बाकीच्या मसाल्याची तयारी करूयात मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि मी यामध्येच लसूण आल्याची लसूण आलं पण टाकणार आहे जर तुम्ही लसूण आल्याची पेस्ट टाकणार आहात तर तुम्ही ते स्किप करू शकता आणि यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि हे व्यवस्थित अशी आपण ह्याची फाईन पेस्ट बनवायची इथे बघा पेस्ट बनवून झालेली आहे त्यानंतर आपली वांगी पण एक ऐंशी टक्के शिजवून झालेली आहे ते वांगी काढून घ्यायची आणि आपण यामध्ये दोन चमचे तेल ओतून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचे जिरे टाकायचे जिरे व्यवस्थित असे तडतडले की त्यानंतर आपण एक आ, कांदा चॉपरनी कट करून घेतलेला आहे म्हणजे एकदम बारीक कांदा कट करून घ्यायचा मी ते एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे आपला कांदा व्यवस्थित असा गुलाबी रंगावर परतला की आपण यामध्ये एक टोमॅटो ॲड करून घ्यायचं टोमॅटो पण आपण एक मिडियम साईजचंच घेतलेलं आहे हे तुम्ही चॉपरमध्ये कट करू शकता किंवा टोमॅटोची प्युरी करू शकता एकदम बारीक कट करू शकता कसंही तुमच्या आवडीनुसार व्यवस्थित जास्त दोन्ही मिक्स करून घ्यायचं म्हणजे पटकन शिजण्यासाठी आपण यामध्ये मीठ ॲड करायचं म्हणजे आपलं पटकन हे शिजलं जाईल कांदा आणि टोमॅटो त्यानंतर आपण जी मिक्सरला पेस्ट केली होती ती आपण यामध्ये ॲड करून घेणार आहे जर तुम्ही लसूण पेस्ट अलग टाकत असाल तर तुम्ही ह्याच्या अगोदर हे लसूण पेस्ट ॲड करू शकता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्किप करू नका आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे व्यवस्थित असं आपण भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये मसाला ॲड करायचे म्हणजे आ... अर्धे चमचे थो हळद आणि त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कढईला चिकटू नये त्यासाठी आपण गरम पाणी थोडं ॲड करून घ्यायचं त्यामध्ये म्हणजे व्यवस्थित असे आपले मसाले यामध्ये शिजले जातील त्यानंतर आपण पाच मिनटं झाकून हा मसाला सर्व शिजवून घ्यायचा आणि आपला मसाला इथे झालेला आहे तयार आपण यामध्ये वांगी टाकायची वांगी तर आपली ऐंशी टक्के शिजलेलीच आहेत त्यामुळे आपण पाण्याचा कमी वापर करणार आहेत जेणेकरून एकदम खार आणि मसालेदार वांग तयार होईल आणि नंतर आपण गरम पाणीच यामध्ये ॲड करणार आहे आणि यामध्ये एक मसाला आपला बाकी आहे तो म्हणजे आपण ऍड करणार आहे पुढे पण मी सांगते तो स्पेशली तोच मसाला वापरायचा म्हणजे एवरेस्टचा मीठ मसाला म्हणजेच मटन मसाला आणि आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि हा स्पेशली यामध्ये मसाला वापरायचा यामुळे टेस्ट चांगली येते ह्या वांग्याला मी ते एक चमचा मसाला वापरलेला आहे हा आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण झाकून ठेवायची एक दहा मिनटासाठी व्यवस्थित अशी आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी बघा इथं तरी कशी आलेली आहे त्यामुळे ही भाजी एकदम टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद